नमस्कार, आवाज जनसामान्यांच्या न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। मी दत्तात्रय गुरव। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। मतभेद होता त्यानिमित्त साहेबांनी आजची शानदार समिती सदस्य बोलवले। त्या समितीचे सदस्य अध्यक्ष माननीय डीवायएसपी साहेब, त्याचप्रमाणे वरणगावचे पोलीस सत्राध्यक्ष अधिकारी अशोक साहेब, दुसरे साहेब आणि वरणगावचे राजकीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, हिंदू मुस्लिम बंधू निर्माण झालेली आहे। आणि शांतता कमिटी निर्माण झाल्यानंतर पूर्वीचे मान सन्मान शांतता कमिटीपूर्वी जे होती त्या शांतता कमिटीचे काही प्रश्न उद्भवले तर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून त्या लोकांना बोलवून ते वेगळ्या विद्येचे निस्तार झाले आणि जो समाज भांडण करत होता किंवा वैभव होता मागे सुद्धा असे प्रसंग उद्भवले आहेत। सत्रच्या माध्यमातून मागे मोठा प्रसंग झाला होता, पूर्णिमा सुद्धा झाला होता, परंतु त्यावेळेस शासकीय सदस्य कारण काय असतं हे जे मतभेद असतात इतका माझी किंमत वाढायला पाहिजे। आपल्या जे काही जे सुद्धा रोडमध्ये आहेत ज्यांना आपण या शहराचे जनजनते प्रतिष्ठित नागरिक मानतो, जे शांतता कमिटीचे सदस्य आहेत त्यांना त्यांच्या जबाबदारीची अतिशय चांगल्या रीतीने जाणीव आहे। त्यांनी अतिशय कळकळीने सर्वांनी मुद्दे मांडलेले आहेत, सर्व मुद्दे पाडण्यासारखे होते, सर्व मुद्द्यांमध्ये सत्यता होती, नेमकं प्रॉब्लेम समस्या काय आहे त्यांच्या सुद्धा लक्षात आलेले आहे। तुम्हाला एक आजच्या शांतता कमिटीचं स्वरूप तुम्हाला डॉक्टर वाजेतच सांगतो। जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा सर्वप्रथम काय होतं की एखाद्या आपल्या दुखायला लागतं, अचानक मळमळ चालू होते, खाल्लेलं अन्न बसत नाही किंवा जीवायची इच्छा होत नाही, त्याच्या पुढच्या स्टेजला ताप यायला चालू होतो, माणूस अंथरणाला भेटतो। त्याला उपाय म्हणून काय तर आपण डॉक्टरकडे जातो आणि गोळी घेतो, औषधं घेतो, थोडा आराम करतो, आपण त्या आजारातून बाहेर पडतो। तरी जे सामाजिक स्वास्थ्य असतं त्याची पण काही लक्षणं असतात बिघडण्याची, जी काही आपल्या रेग्युलर ॲक्टिव्हिटी चालू आहेत बिघडतात, ते लक्षात कशामुळे येतं तर अशा त्या काही अफवा पसरतात। जसं काय साहेबांनी क्लिअर केलं की खात्रीनिशी पडताळणी करून या सर्व काही अफवा आहेत हे आमचं लक्षात आलेलं आहे। त्याप्रमाणे या सामाजिक स्वास्थ्य जे काही चांगलं असतं ते बिघडण्याची काही लक्षणं म्हणजे अफवा पसरायला लागतात। काही धार्मिक किंवा काही जातीय किंवा इतर काही अशा प्रकारच्या अफवा पसरतात, त्या अफवांवर काही मेसेज पसरायला लागतात की असं इथे ॲक्टिव्हिटी होते, एखादं असं घडामोडी घडते, लगेच सगळ्यांनी जमा व्हा, मग ते जमा करणारे काहीतरी असं मेसेज पसरवतात, त्याचा रिस्पॉन्स करणारे पण काही विचार न करता जमा होतात, जमा झाले एका ठिकाणी जमा झाले लगेच त्याला रिस्पॉन्स म्हणून दुसऱ्या ठिकाणी जमा होतात, त्याच्यातून काही न विचार न करता एखादे अनुचित प्रसंग अपक्रिया घडून जाते। तर येथे सामाजिक स्वास्थ्य बिघडतंय हे वरपर्यंत डॉक्टर कोण आहे तर पोलीस, आणि मग पोलिसांतर्गतच तुम्हाला माहिती आहे अतिशय कडू असतो, त्यामुळे जे काही तुमचं जे मीटिंगचा आजचा उद्देश आहे तो हा शांतता कमिटी म्हणजे एक प्रकारचं औषध आहे। जे काही सामाजिक संस्था जे आपलं बिघडत आहे त्याला तुम्ही म्हणजे औषध आहात, तुम्ही सर्व लीडर्स आहात, तुम्ही सर्व तुम्हाला सगळ्या घडामोडी माहिती असतात, आपापल्या वार्डामधल्या आपापल्या एरियामधल्या सगळ्या तुमच्या लोकांशी संपर्क असतो। तर या मीटिंगच्या अनुषंगाने तुम्हाला आवाहन करतो मी, जसं माननीय माजी नगर अध्यक्षांनी सांगितलं की सोशल मीडियावर लक्ष दिलं पाहिजे, निश्चितपणे आमचं लक्ष असतं, त्याला लिमिटेशन आहेत, सोशल मीडिया खूप वास्ट गोष्ट आहे, तुमच्या कल्पनेच्या पलीकडे जे आहे ते असंख्य लाखो ग्रुप असू शकतात। नमस्कार, मी कुणाल सोनवणे, प्रभारी पोलीस उपाधीक्षक मुक्ताईनगर उपविभाग। आपल्याला आवाहन करतो की सोशल मीडियाचा वापर जो आहे तो जाणीवपूर्वक करा, विशेषतः व्हॉट्सअप ग्रुप्स असतील त्यामध्ये कुठल्या आक्षेपार्ह मेसेज पसरले असतील तर त्याची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनला लगेच द्या, आणि ही ग्रुप ॲडमिन यांचीसुद्धा जबाबदारी आहे। कुठल्या अशा प्रकारे अनुचित मेसेज पसरत असतील तर संबंधितांवर 100% कारवाई होणार, त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा सोशल मीडिया जे काही प्लॅटफॉर्म असतील त्याच्यावर सगळ्यांनी दक्षता घ्यावी। धन्यवाद।